बऱ्याच दिवस पावसाने दांडी मारल्यामुळे शेती पिकांना मोठा फटका बसला आहे। अशातच सोयाबीन पिकांवर आलेल्या येलो मोजाक या रोगामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आले आहेत। संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा परिसरात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाचा पेरा करण्यात आलेला आहे, परंतु सोयाबीनवर आलेल्या रोगामुळे अतिप्रमाणात शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक पिवळे पडत आहे। अशा प्रकारची तक्रार कृषी सहायक विनोद भोई यांच्याकडे सोनाळा शेत शिवारातील शेतकऱ्यांनी दिली आहे। तर तालुका कृषी विभागाच्या वतीने सोनाळा परिसरात सोयाबीन पिकावर येलो मोजाक नावाचा आजार आल्याने सांगण्यात येत आहे। 28 जुलै ते 5 सप्टेंबर पर्यंत सोनाळा मंडळामध्ये पावसाचा खंड होता। 12 ऑगस्टला फक्त 3 मिलीमीटर पाऊस पडलेला होता आणि त्यानंतर 20 ऑगस्टला 20 मिलीलिटर पावसाची नोंद या महसूल मंडळामध्ये आहे। जवळपास 35 दिवस पावसाचा खंड पडल्याने सोयाबीन पिकांवर हा आजार पसरल्याचे कृषी तज्ज्ञांच्या वतीने सांगण्यात येत आहे। सोनाळा महसूल मंडळातील सोयाबीन या पिकावर येलो मोजाक नावाचा रोग आल्याने या भागात तालुका कृषी विभागाच्या वतीने पीक पाहणी कार्यक्रम घेण्यात आलाय। त्यासाठी अंकुश देशमुख, मनीष देशमुख, सचिन अग्रवाल, प्रणव घोडेस्वार सह सोनाळा येथील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते। MCA न्यूज मराठी करिता कैलास खोटे, सोनाळा। मी सचिन अग्रवाल, गाव सोनाळा, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा येथून। आम्ही हे जे सोयाबीनच्या प्लॉटमध्ये उभं आहे हे माझे मित्र मंगेश देशमुख यांचा हा सोयाबीनचा प्लॉट आहे। यामध्ये रुची 1001 हे वान यांनी पेरलेलं आहे। या वानाला सीड ट्रीटमेंट तसंच विद्यापीठने ज्या अनुसार यावर फवारणी सांगितली होती त्यानुसार फवारणीसुद्धा केलेली असून, परंतु जुलै 28 तारखेपासून तर 5 सप्टेंबरपर्यंतचा हा जो पावसाचा खंड आमच्या भागामध्ये पडला होता त्या खंडाचा आज परिचित्त या शेतकऱ्यांच्या माथ्यावरती दिसून आहे। आणि हे हा जो पूर्ण प्लॉट आहे हा पूर्ण प्लॉट येलो मोजाकनी ग्रसलेला आहे आणि यामध्ये काहीच उत्पन्न येण्याची आता आम्हाला शाश्वती नाही। तरी सरकारनी या प्लॉटवर शेतकऱ्यांना योग्य ती मदत करावी ही शेतकऱ्याच्या वतीने मी सरकारला विनंती करतो।